पण तेंडुलकरजीनं भारतरत्न मिळवलेला आहे. त्यांनी गेमिंगमध्ये जे काही जाहिरात केली ते अतिशय वाईट आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण ते भारतरत्न आहे. त्यांनी जर जाहिरातच करायची आहे 300 कोटी रुपये घेऊन, तर त्यांनी भारतरत्न वापस करावं. आणि ते जर केलं नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोरही जाऊन आंदोलन करेन, त्यांना भाग पाडू. मध्ये हे सर्वे करायचं आंदोलन आहे. मला असं वाटतं इथं स्टॉल देण्याचं अडचण आहे, मॉलच उभं करावा. तिथं सगळ्या दिव्यांग, मूकबधीर असेल, अंध असेल, तर तो जे उद्योजक तिथं असेल सगळे दिव्यांगच असेल. आणि तिथून जो खरेदी करेल त्याला काही टॅक्स मध्ये सुद्धा आपण सवलत देता येईल काय, असं एक धोरण काही आणता येते का? मी आताच भाषणात बोललेलो आहोत. तर तसं आणण्याचं झालं तर देशातलं पहिलं मॉल दिव्यांगाचं राहू शकतं. मला वाटतं 1400 कोटीचं आहे, पण याला बजेटची खूप गरज आहे. कारण आमचा हक्क काय आहे, आमचा 5% निधी आम्हाला भेटला पाहिजे. आता राज्याचं बजेट आणि त्याचा 5% वाटा आम्हाला भेटत नाही सर, आणि त्यासाठी आम्ही भांडू. पण 5% भेटत नाही आणि तो 5% खर्च करण्यासाठी पण आम्ही लढा उभारणार. आणि त्याची आम्ही आग्रही मागणी पण करू सीएम कडे. आणि बऱ्यापैकी पोचत. म्हणजे मला असं वाटतं का महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे का 5% निधी हा 75% तरी खर्च होतो. आता मागच्या जिल्हा परिषदनं आतापर्यंत 5.5 कोटी रुपये वाटप केले. मनपानं सुद्धा आतापर्यंत 3 ते 3.5 कोटीपर्यंत वाटप केलं. तर हे इतर राज्यात कुठंच होत नाही. तुम्ही जर विचारलं इथून MP ला, गुजरातला जर विचारलं तर 5% निधी हे त्यांना कळणार नाही. पण आपलं राज्य यामध्ये अधिक समोर आलेलं आहे आणि त्याच्यामुळं काही महानगरपालिकेत काही जिल्हा परिषदमध्ये नाही होत खर्च. त्याच्यासाठी आम्ही आता वेगळा GR पण काढतो. मला असं वाटतं मी राजकीय जसं बोलणार होतो आता 16 ऑक्टोबरपर्यंत मी आजच्या दिवसानंतर राजकीय बोलणार नाही. फक्त एक आंदोलन आमचं तेंडुलकरचं आहे आणि कांद्याचं शेतकरी कांद्यासाठी आणि तेंडुलकरसाठी मात्र आम्ही बोलत. पण बाकी कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही 16 ऑक्टोबरपर्यंत. 16 ऑक्टोबरपर्यंत आमचं राजकीय याच्यासाठी मौन आहे. पण तेंडुलकरजीनं भारतरत्न मिळवलेला आहे. त्यांनी गेमिंगमध्ये जे काही जाहिरात केली ते अतिशय वाईट आहे. एखादा मोठा नेतृत्व जेव्हा अशा जुव्याची जाहिरात, त्याला काय म्हणते तुमच्याकडे जुव्याला अशा वाईट खेळाची जर ते जाहिरात करत असेल आणि त्याचा प्रभाव आमच्या युवकावर पडत असेल, त्याच्यामुळं घरच्या घर बर्बाद होत असेल, तर सचिन तेंडुलकरजींनी, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण ते भारतरत्न आहे. त्यांनी जर जाहिरातच करायची आहे 300 कोटी रुपये घेऊन, तर त्यांनी भारतरत्न वापस करावं, नाहीतर जाहिरात करावी. दोनपैकी एक काही करावं. आणि ते जर केलं नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोरही जाऊन आंदोलन करेन, त्यांना भाग पाडू. तारीख जाहीर करणार. मला वाटतं ते स्पष्टीकरण देऊ नाही देऊ आम्ही उद्या आंदोलनाची तारीख जाहीर करू. मी आता राजकीय कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. मी तेंडुलकरजीन कांद्याच्या बाबतीत बोलेल, पण तेंडुलकरजींच्या बाबतीत त्यांच्याबद्दल आदर आहे. पण 30 तारखेला उद्या आम्ही आंदोलनाची तारीख जाहीर करतो. हमीभाव हा फार थोडका आहे. आता माझं काय म्हणणं आहे का, वाढलेले भाव आपण कमी करण्यासाठी प्रयत्न करतो, पण कमी असलेले भाव वाढण्यासाठी प्रयत्न कुठलेही सरकार करत नाही. ते अतिशय दुर्दैवी आहे. कमी झालेला भावात कमी होतो फेकावं लागतं का ते, तेव्हा हस्तक्षेप सरकार करत नाही. परंतु वाढल्यानंतर हस्तक्षेप का करतं, हा खऱ्या अर्थाने त्याच्यातला अन्यायाची बाजू आहे. आणि त्याच्या विरोधात आम्ही नक्की आहोत.